नमस्कार, मी पूजा। पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, आज आपल्याला बनवायची आहे भरली भेंडी। तर चला मग लागणारं साहित्य आणि कृती पटकन पाहून घेऊया। इथे मी भेंडी घेतलेली आहे, जवळजवळ 1/2 किलो एवढी भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि पुढचा भाग कट करून पुसून मधून त्याला अशी चीर मारून घेतलेली आहे। सर्व भेंडी मी तशीच केलेली आहे, पाहू शकता आपण अशा पद्धतीने। पाहून घ्यायचं आहे, भेंडीमध्ये कीड पण असते तर कट मारताना व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, धणे पूड, जिरे पूड, आमचूर पूड, त्याच्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आपल्याकडे आमचूर पावडर नसेल तर आपण अर्ध्या लिंबाचा वापर केला तरीही चालेल। त्यानंतर मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। सुकं खोबरं घेतलेले आहे 2 चमचे। हिरवी मिरची घेतलेली आहे, आपल्याला हिरवी मिरची चालत नसेल, नाही वापरली तरी चालेल। आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटा, आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। 1/2 चमचा तीळ घेतलेले आहेत पांढरे। दाण्याचा कूट घेतलेला आहे 1 चमचा आणि खूप सारी कोथिंबीर। तर चला मग वेळ न घालवता पटकन कृतीला सुरुवात करून घेऊया। चला मंडळी, आता रेसिपीला सुरुवात करून घेऊया। पण रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर अजूनही आपण पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा। जे व्हिडिओज मी अपलोड करत असते ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, काही कमेंट्स असतील तर कळवा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। बेल आयकन हिट केल्याने काय होईल, ज्या नवीन नवीन रेसिपीज मी रोज अपलोड करत असते त्या पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकही रेसिपी मिस नाही करणार। चला आता पटकन सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि तो थोडासा गरम करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आता मी पॅनवरती सुकं खोबरं टाकणार आहे। पॅन छान गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। आता खोबरं अगदी व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया। खोबरं जाळायचं नाहीये, व्यवस्थित भाजून घ्यायचंय लालसर। पाहू शकता खोबऱ्याचा रंग थोडा चेंज व्हायला लागलेला आहे। गॅसची फ्लेम मी आता एकदम स्लो केलेली आहे आणि ह्याच्यामध्येच मी आता तीळ टाकणार आहे आणि तीळही आपण भाजून घेऊया व्यवस्थित। गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केलेली आहे आता, नाही तर खोबरं आणि तीळ दोन्ही जळू शकतात। पाहू शकता खोबरं आणि तीळ दोन्ही अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता मी यांना साईडला काढून घेते। भाजलेलं खोबरं आणि तीळ मी अगदी व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊया। पाहू शकता आपण अगदी परफेक्ट ग्राइंड झालेलं आहे। आता हे मी साईडला काढून घेणार आहे। आता त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। चला ग्राइंड करून घेऊया मंडळी। पाहू शकता आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून तयार झालेलं आहे। ह्याचा सुगंध अतिशय सुंदर येतोय। अशी पेस्ट आपण बनवून ठेवून त्या भाज्यांमध्ये जरी आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरली तरी ती खूप टेस्टी लागते। चला आता पुढचं प्रोसेस फॉलो करून घेऊया। चला आता मसाला बनवण्यासाठी मी एक मोठी ताटली घेतलेली आहे। आपल्याकडे जे काही बाउल ताटली जे अवेलेबल असेल ते आपण घ्यायचं आहे, तर मी मोठी पसरट एक ताटली घेतलेली आहे। त्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ त्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर दाण्याचा कूट, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर त्याचं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकते आहे। त्यानंतर हे जे मसाले आपण घेतले होते याच्यामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, त्याच्यानंतर धणे पूड, जिरे पूड आणि थोडी आमचूर पूड आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता आपण हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मध्ये जो मसाला भरायचा आहे तो करून तयार झालेला आहे। मी थोडीशी टेस्ट करून बघितलेली आहे। मसाल्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते, खूप टेस्टी लागते। चला आता ही भेंडीमध्ये कशी भरायची ते आपण पाहून घेऊया। आता मी भेंडी ह्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे, जे मी आपल्याला सुरुवातीला दाखवलेलं आहे। आता ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला सर्व भेंडीमध्ये तसा मसाला भरून घ्यायचा आहे।
पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व भेंडींमध्ये मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपण तव्यावरती कसं फ्राय करायचं भेंडीला ते मी आता तुम्हाला दाखवते। चला सुरुवात करून घेऊया। चला आता पॅनमध्ये मी एक 2 ते 3 चमचे तेल मस्त गरम करून घेतलेलं आहे। आता आपण भेंडी अशा पद्धतीने पॅनवरती ठेवून घेऊया। गॅसची फ्लेम सध्या तरी मी मोठीच ठेवलेली आहे। चला आता सर्व भेंडी पसरवून झालेली आहे पॅनवरती। आता गॅसची फ्लेम मी अगदी स्लो करणार आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी एका बाजूनी मस्त आपण त्याला होऊ देऊया। मंडळी अशा पद्धतीने आपण भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा घरी, खूप आवडेल आपल्याला ही रेसिपी। मला पर्सनली भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही, पण ह्या पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली तर मी खूप आवडीने खाते। तुम्ही पण ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। आता आपण भेंडीची साईड चेंज करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही अगदी व्यवस्थित भेंडी फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व साईड चेंज करून झालेले आहेत भेंडीच्या। आता अजून 1-2 मिनिटासाठी आपण होऊ देऊया भेंडी। गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे। मंडळी आता 2 मिनिटं झालेले आहेत, परत एकदा आपण याची साईड चेंज करून घेऊया भेंडीची। पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भेंडीची साईड परत एकदा चेंज करून घेतलेली आहे। आणि जो जेव्हा आपण मसाला बनवलेला होता तो थोडासा मसाला उरला होता ताटामध्ये, तो मी आता याच्यामध्ये टाकून घेते। आणि अजून 1-2 मिनिटासाठी आपण भेंडी होऊ देऊया। गॅसची फ्लेम ही अजिबात वाढवलेली नाहीये, स्लोच फ्लेमवरती आपल्याला होऊ द्यायची आहे। अजून 1 मिनिटं 1 मिनिटं झालेलं आहे। आता मी व्यवस्थित परतवून घेते आहे। वा, मस्त दिसते भेंडीची भाजी, खायलाही तितकीच टेस्टी लागणार आहे। आता भेंडी फ्राय करून तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम मी बंद करून घेते आहे आणि ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालणार आहे, त्यांनी भरलेल्या भेंडीचा स्वाद अजून वाढणार आहे। मंडळी नक्की ट्राय करून बघा, खरंच आपल्याला खूप आवडेल ही रेसिपी। तर मग मंडळी भरली भेंडी करून तयार झालेली आहे। आजची ही सोपी रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा। अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी रहा।